घरी खायला मिळत नाही म्हणून मुंबईमध्ये यायचं आणि वरती दाखवायचं की आम्ही कष्ट केलेले आहेत, मुंबई महाराष्ट्राचं मीठ खायचं आणि नमक हरामी करायची, ही असली सगळी रावणी अवलात महाराष्ट्राची बदनामी कशासाठी करायची? ह्याचं कारण करोनाचं संकट असताना सुद्धा जवळपास 16,000 कोटी त्यातले 2 चिनी कंपन्या बाहेर काढा, येत्या 8-15 दिवसामध्ये आणखीन काही 1,000 कोटीचे सामंजस्य करार आपण करतो आहोत, महाराष्ट्रामध्ये चहूबाजूने उद्योजक येऊ इच्छित आहेत त्यांना आपण आमंत्रण देतोय. काय केलं शिवसेनेने? मराठी माणसाला वडापाव दिला, हो दिला, भीक मागून खायचं नाही, जे खाशील ते हक्काने खा, मेहनतीचं खा, हा त्याच्या मागचा संदेश होता. आणि आज सुद्धा जे 1,000 कोटींचे आपण MOU केलेले आहेत, काय झालं MOUचं? पहिल्या सरकारच्या काळात पण झालेले होते, पण आपण जे MOU मला वाटतं जून जुलैमध्ये केले होते, बहुतेक सगळ्या उद्योजकांना आपण जमिनी दिलेल्या आहेत, त्यांच्या बहुतेक सगळ्या उद्योजकांच्या अटीतटी शर्ती काढून त्यांनी नाही म्हटलं तरी एक सुरुवात केलेली आहे. हे शिवसेना करते, महाविकास आघाडीचं सरकार करते. 1,000 कोटीचे MOUs म्हणजे 1,000 कोटीची गुंतवणूक ह्या आपल्या महाराष्ट्रामध्ये येते. ही महाराष्ट्रामध्ये येते कोणासाठी येते? या भूमिपुत्रांसाठी येते. म्हणून आज मी हे सुद्धा आवाहन करतोय, सगळ्यांना विनंती करतोय, भूमिपुत्रांना आवाहन करतोय की हे सगळं आम्ही करतोय, आम्ही तुमच्यासाठी करतो आहोत. जे जे उद्योग येतील ते जाहीर केले जात आहेत, जाहीर केले जातील, पण तिथे ज्या ज्या पद्धतीचे कुशल अकुशल जी काही काम करणारी माणसं लागतील ती मला या अस्सल मराठी मातीतलीच पाहिजे, तुमच्यासाठी आम्ही हे करतो आहोत.